पणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो डेली इंग्लिश मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण डेली टेस्ट या ठिकाणी शिकणार आहोत आणि त्यामध्ये टेस्ट नंबर सेकंड आहे विद्यार्थी मित्रांनो तर क्लास 9th ग्रामर टेस्ट सेकंड अँड चैप्टर नेम दॅट इज रिलेटेड विथ द फन दे हॅड यू नो द फन दे हॅड इट इज अ वेरी इंपॉर्टेंट लेसन फॉर युअर स्लावर्स ओके द नाऊ वी आर गोइंग टू लर्न अबाउट अ ग्रामर 11 क्वेश्चन आय वुडन थ्रो it away. तर आय वुडन्ट थ्रो इट विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय देण्यात आलेलं आहे बघा त्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद आहे का बघायचं आहे यस सहाय्यकारी क्रियापद आहे कोणतं सहाय्यकारी क्रियापद आहे वुडंट आहे यस मग आता दिलेलं वाक्य क्वेश्चन टॅग करताना दिलेलं वाक्य जसं असं लिहायचं आहे बरोबर त्यानंतर कॉमा द्यायचा आहे राईट नेक्स्ट आता आपलं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे यस नकारार्थी आहे म्हणून आपल्याला क्वेश्चन टॅग काय करायचा आहे होकारलाअरती करायचं आहे बरोबर म्हणून आता बघा क्वेश्चन टॅग कसा होईल आपला आय वुडन थ्रो इट आवे आय येस जो काही करता आहे तो जशाला तसा आपल्याला लिहायचा आहे ओके दुसरं वाक्य बघा सी सेड वेअर डीड यू फाईंड इट सी सेड वेअर डीड यू फाईंड इट चेंज इट इन डायरेक्ट स्पीच तर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच आपल्याला शोधत असताना वाक्याचे प्रकार माहिती असायला पाहिजेत ज्या विद्यार्थ्यांना वाक्याचे प्रकारच येत नाही त्याला इंग्लिशमध्ये काही येऊ शकत नाही म्हणून वाक्याच्या प्रकारावर जास्त भर देणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा सी सेड वेअर डीड यू फाईंड इट वेअर डीड यू फाइंड इट ओके तर इट इज अ डब्ल्यू एच क्वेश्चन आता डब्ल्यू एच क्वेश्चनचं डायरेक्ट इन डायरेक्ट कसं करायचं आपल्याला बघा सी सेड च्या बद्दल आपण आसकडेही करू शकतो किंवा ही करू शकतो बघा हे डब्ल्यू एच क्वेश्चन आहे म्हणून आपल्याला कसं वाक्य करता येईल सी सेड वेअर एच वर्ड जशाला तसा ठेवायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी ही जे वाक्य आहे ते सिंपल, पास सिंपल पास चाहे। पास्ट टेन्स आहे आणि सिंपल पास्ट आपल्याला काय करायचं आहे पास्ट परफेक्ट टेन्स करायचं आहे म्हणून सी हॅड फाउंड एट सी सेड फेअर ही हॅड फाउंड एट इट इज अ करेक्ट आन्सर ओके क्वेश्चन नंबर थर्टीन ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला सांगण्यात आलेलं आहे पिक आउट द सबॉर्डिनेट क्लॉज अँड नेम इट तर सबऑर्डिनेट क्लॉज ओळखा आणि त्याला नाव द्या तर सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला माहिती आहे जेव्हा कंजक्शन जोडलेला असतो तेव्हा तो सबऑर्डिनेट क्लॉज असतो बरोबर तर बघा बिकॉज ही वॉज बिझी रिडिंग इट इज अ सबऑर्डिनेट क्लॉज आणि व्हॉट इज द नेम ऑफ इट बिकॉज इट इज अ रिझन इथं कारण देण्यात आलेलं आहे म्हणून इट इज अ ॲडव्हर क्लॉज ऑफ रिझन ओके नेक्स्ट आय हॅड स्कूल आयडेंटिफाय द टेन्स आय हॅट इथं काय देण्यात आलेलं आहे वर्फ देण्यात आलेलं आहे बघा वर आपल्याला सर्वात टेन्स ओळखत असताना काय पाहावं लागणार आहे क्रियापदाचं कितव रूप देण्यात आलेलं आहे तर पहिलं रूप देण्यात आलेलं आहे म्हणून या ठिकाणी हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे ओके इट इज अ सिम्पल प्रेझेंट टेन्स डेन मार्झी ऑलवेज हेटेड स्कूल मेक अ निगेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना आपल्याला या ठिकाणी विरोधार्थी शब्द पाठ असायला पाहिजेत म्हणजे इच अँड एवरी स्टुडंट शूड नो अबाउट द अपोजिट वर्ड्स यस अपोजिट वर्ड आपल्याला माहिती असायला पाहिजे मार्जी आल्वेज हेटेड स्कूल मार्जी ने नेहमीच या ठिकाणी शाळेचा तिरस्कार केला म्हणजे आल्वेजच्या विरोधात आपण नेव्हर लिहू शकतो आणि हेटेड आपण या ठिकाणी काय लिहू शकतो लव लिहू शकतो मग बघा मार्जी नेव्हर लवड स्कूल मार्जे नेव्हर लवड स्कूल म्हणजे तिला कधीच या ठिकाणी शाळा आवडली नाही आणि तिला तिनं कधीही तिरस्कार केला राईट ओके आता बघा पुढचं वाक्य द मेकॅनिकल टीचर हॅड बिन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन अ जॉग्राफी आयडेंटिफाय द टेन्स काळ ओळखा काळ ओळखता असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सुरुवातीला सब्जेक्ट बघा आणि सब्जेक्टच्या नंतरचा दुसरा भाग कोणता असतो काळ असतो तर हॅड बिन गिव्हिंग इट इज अ येस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ओके आता बघा सतरा नंबरचं क्वेश्चन शी हॅड बीन डुईंग वॉस अँड वॉस आयडेंटिफाय द हॅड बीन डुईंग येस इट इज अ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स देव्ह हर अँड ऍपल ही वॉज नॉट ओनली बट बटाल्सो विद्यार्थी मित्रांनो नॉट ओनली बट बटाल्सो जर आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे तर दोन गोष्टी कोणत्या वेगळ्या देण्यात आलेल्या आहेत हे बघणं गरजेचं आहे बघा ही स्माइल ऍट द मार्जी अँड गेव्ह हर अँड ऍपल इथं स्माइल गेव देण्यात आलेला आहे म्हणजे दोन्ही क्रियापद या ठिकाणी सारखे आपल्याला देण्यात आलेले आहेत म्हणजे क्रियापदामध्ये किंवा नामामध्ये किंवा कधी कधी विशेषणामध्ये आपल्याला या ठिकाणी फरक दिलेला असतो म्हणून आपण वाक्यामध्ये नॉट ओनली बट आल्सो आपल्याला मध्ये वापरावं लागणार आहे ओके ही नॉट ओनली स्माइल ॲट मार बट बट आल्सो हर म्हणजे बघा उत्तर काय आलं ही स्माइल्ड नॉट ओनली ऍट मार्जी बट आल्सो गेव्ह हर एन एप्पल बघा ही टुक द टीचर अपार्ट मेक इट इंट्रॉगेटिव्ह सेंटेंस इंट्रॉगेटिव्ह बनवायचा आहे आता इंट्रॉगेटिव्ह बनवत असताना आपल्याला काय करायचं आहे नो टाईप क्वेश्चन बनवायचं या ठिकाणी तर तुम्हाला माहिती आहे पहिलं वाक्य आपल्याला सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला डीड घ्यावा लागणार आहे बरोबर मग आपण डीड घेतलेला आहे डीड ही आणि क्रियापदाचं पहिलं रूप घेणं गरजेचं आहे म्हणजे डीड ही टेक द टीचर अपार्ट ओके डीड ही टेक द टीचर अपार्ट सी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स ऍज चा वापर करायचा विद्यार्थी मित्रांनो तर ॲज वेलायचा वापर करणं हे सोपं आहे अँड अँडच्या जागेवर तुम्ही ॲज वेल well आयस या ठिकाणी ठेवा म्हणजे बघा वाक्य काय होईल सी हॅड टू पुट होमवर्क ॲज वेल ऍज टेस्ट पेपर्स सी हॅड सी हॅड टू पुट होमवर्क ॲज वेल ऍज टेस्ट पेपर्स अशा पद्धतीने आपण वाक्य केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा माझं जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर मित्रांनाही शेअर करायला विसरू नका